डॉलर एकदम मिळायला लागले ना, ब्लॉगरची डोके फिरतात. मग ते कुठून आले, कसे आले, कोणता गेम खेळून पुढे आले, काय संपत्ती मिळवली होती, कशाच्या जोरावर संपत्ती मिळवली होती, ते सगळं विसरून जातात. आणि नको ते करतात, म्हणजे ब्लॉगिंग करताना जे शक्य होईल तितकं क्रिंज करतात आणि ते तुमच्या समोर दाखवतात, व्ह्यूज मिळवतात आणि डॉलर मिळवतात. म्हणूनच मी नेहमी म्हणते, डॉलर हे माणसाचं डोकं फिरवतात, माणसाचं नाही ब्लॉगरचं डोकं फिरवतात. मग ते वाटेल ते करतात. ब्लॉगिंग, डेली ब्लॉगिंग हा असा टाईप आहे, त्याच्यामध्ये क्रिंज घडण्याची दाट शक्यता असते. असाच एक ब्लॉगर हिंदीमध्ये आहे, राजा ब्लॉग्स म्हणून. तो छान कॉमेडी करत होता, क्रिंज करत होता. आणि गरिबीतून आला आहे, मी गरीब घर से हूँ, दो वक्त का खाना नाही मिल रहा था, असं तसं स्टोरी सांगितली त्यांनी जो स्टॉकवरती. मग तो जास्त प्रकाश झोतात केव्हा आला, जेव्हा त्याचं लग्न झालं. लग्नाच्या वेळेस जेव्हा अंबानीचं तिकडे प्री वेडिंग चालू होतं, इकडे याचं लग्न चालू होतं, आणि दोघांच्या लग्नाची, त्याची प्री वेडिंग, अंबानीची प्री वेडिंग आणि याचं लग्न, ह्या दोघांची चर्चा एकदम सेम लेवलला चालू होती. म्हणजे इतकं त्याला ऑडियन्सनी आणि ब्लॉगरनी, रिॲक्शन चॅनल्सनी इतकं त्याला उचलून धरलं. त्यावेळेस मी त्याच्यावरती काही रिॲक्शन व्हिडिओ बनवला नाही, कारण क्रिंज आहे, चला असू द्या, क्रिंजचे काय फरक पडत नाही. रिॲक्शन बनतात, रोस्टिंग बनतात, इंटरटेनमेंट होतं, क्रिंज तो चलता राहत आहे. इतके क्रिंज भरलेले आहेत ना यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती, त्याचं काही विशेष वाटत नाही. पण अशी गोष्ट घडली, जी गोष्ट आपल्या मराठीत एकदा घडली आहे, तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला वाटलं याच्यावरती रिॲक्शन तो बनत आहे. कसं डोकं फिरतं माणसाचं पैसा आल्यावर, फुकटचा डॉलर आल्यावर कसं पैसा डोकं फिरतं, हे मी सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवते. व्हिडिओ स्टार्ट होईल एका छोट्याशा इंट्रो नंतर. पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू एका छोट्याशा इंट्रो नंतर. इथे विनाकारण कोणाला लढायचं नाही, काय फुकटचं खाली फुकट भिडायचं नाही, आवाजातच आमच्या सिंहगर्जन आहे, मुलगी मराठी हाय तर नाच करायचं नाही काय. नमस्कार, मी अश्विनी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते 100% प्युअर रिॲक्शन चॅनलमध्ये. कसे आहात? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार. आता हा राजा व्लॉग्स, मी तुम्हाला सांगितलंच त्याची पार्श्वभूमी. त्याच्या घरामध्ये त्याची बहीण, लग्न झालेली एक बहीण, त्याचे आई वडील, असं होतं घराम घर. त्यांनी विटाचं बांधलेलं, त्यांनी दाखवलेलं. आणि नेहमीच तो रडायचा की पहिले खाणं का नाही था, आता असं झालं तसं झालं, असं असे बनवून तो व्हिडिओ बनवायचा. आई वडिलांना, बहिणीला घेऊन रील्स वगैरे बनवायचा, जेवण बनवताना व्हिडिओ बनवायचा, हे त्याचं चालू असायचं. पण त्याचं लग्न होतं आणि लग्नाच्या आधी बहिणीचं लग्न होतं. लग्नामध्ये ती लग्न झालेली बहीण पण येते, याचं लग्न पण होतं, सगळं जिकडे तिकडे होतं. लग्नाला 3 महिने झाल्यानंतर याच्या घरामध्ये काहीतरी वाद होतात. त्याआधी हा बायकोसोबतचे व्हिडिओ बनवतो, ते व्लॉग बनवतो हनीमूनचे, परत आई वडिलांना फ्लाईटमध्ये बसवल्याचे व्लॉग बनवतो. बरंच छान छान पण व्लॉग आहेत त्याचे. पण त्याच्या त्या दरम्यान बायको आजारी पडली. त्या 2 महिन्यामध्ये आजारी, म्हणजे तिला पिरियड्स आले. वाईफ को रात में आ गए पिरियड्स, दोनदा झालं. आता प्रत्येक महिन्याला पिरियड येणार, तर हा प्रत्येक महिन्याला व्हिडिओ टाकणार का बायकोला पिरियड्स आले म्हणून? सगळ्यांना असं ढोल वाजून सांग, पिरियड आले, पिरियड आले, पिरियड आले, काय आहे? एखादा अवेअरनेसचा व्हिडिओ असेल, काहीतरी हायजीन संदर्भात इन्फॉर्मेशन असेल, काहीतरी असेल, तेव्हा पिरियड बद्दल बोला, खुल्लम खुल्ला बोला. ते काही लाजायची गोष्ट नाही, बरोबर? प्रत्येक स्त्रीला येतात. पण त्याच्यावरती ब्लॉग बनवायची पण गोष्ट नाही ना. कितीदा, एकदा बनवला ठीक आहे, नेहमी प्रत्येक महिन्यात पिरियड आहे ना, प्रत्येक महिन्यात ब्लॉग बनणार आहे का, पिरियड्स आले, पिरियड्स आले. आता आणि लोक त्या गोष्टींना क्लिक पण करतात. आता लग्न झालं, सगळं झालं, हनीमून झालं, हनीमूनचा क्रिंजपणा करून झालं सगळं झालं, आणि त्यानंतर त्याच्या बायकोबद्दल पण न्यूज यायला लागल्या. त्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही, कारण कसं, कोणाच्या पर्सनल आयुष्यावर आपण बोलत नाही, जे सोशल मीडियावरती दिसतं त्यावरतीच आपण बोलतो. मग त्यानंतर जे भांडणं झाले त्यांच्या आई वडिलाचे, त्याचे तो त्याच्या सासरीने, सासरवाडीला निघून गेला आणि बायकोला घेऊन तिथे घर शोधते. लोकांनी खूप वाईट वाईट कमेंट केला की इसको तो हमने इसलिए सपोर्ट किया था, ये माँ बाप को प्यार करता है, सेवा करता है, बहन को प्यार करता है, और ये तो अब शादी हो गई तो ये भाग गया, असं तसं. मग त्याच्यावरती बोटं उचलायला लागली की त्यांनी काय केलं, फॅमिलीवरती बोटं उचलायला सुरू केली की माझी फॅमिलीच खराब आहे, माझी जी प्रॉपर्टी आहे ती माझे आई वडील, मी असं स्वप्नात पण विचार केला नव्हता, माझे आई वडील कोणतरी हडपण्याचा विचार करतायत, माझे आई वडील पण त्यात सामील आहेत. पहिली गोष्ट, प्रॉपर्टी जर तुझी असेल, तुझं नाव त्याच्यावरती असेल, बरोबर, आणि कोणी बळजबरी साईन करून घेऊ शकत नाही, त्याची खूप प्रोसेस असते दुसऱ्याची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी, बरोबर, खूप डॉक्युमेंट्स असतात, खूप गोष्टींमधून जावं लागतं. मग जर ती प्रॉपर्टी जर आई वडिलांचीच असेल,
तर आई वडील कोणालाही देऊ शकतात, मुलांना मुलींना किंवा जो सेवा करेल त्याला, किंवा वाटून देऊ शकतात, बरोबर, त्यांची मर्जी. कारण आता कायद्याने पण अधिकार दिला की मुलींचाही समान वाटा आहे आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये. आई वडिलांना वाटलं असेल हा जास्त कमवतोय तर मुलींना दिलं तर काय वाईट आहे, देत असतील. मग त्यासाठी हा इतका हे करतो. आणि एक मिनटं, ज्या माणसाकडे खायला नव्हतं, ज्या माणसाचे वडील असं छोटस झोपडं करून कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये राहायचे, म्हणजे चामड्याची फॅक्टरीमध्ये तिथे काम करायचे, अशा माणसाकडे प्रॉपर्टी होती मग तेव्हा नव्हती आणि आता आहे. म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे ना, अचानक हे लोक पैशेवाले होऊन जातात, अचानक यांच्याकडे प्रॉपर्ट्या पण येतात. एक वेळ त्यांना जेवायला पण नसतं, अचानक प्रॉपर्ट्या पण येतात. ठीक आहे, चला हा पण पॉईंट आपण सोडून देऊ. मग आता त्यांनी रिझन सांगितलं की घरी असं असं माझ्या प्रॉपर्टीवर डोळा होता, मग तरी लोकांना समाधान नाही, मग लोकांनी अजून प्रश्न विचारले, त्याला खूप शिव्या घातल्या. मग आली बारी बहिणीच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याची. हा जो माणूस प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये शूट करतो, ज्याच्या शेजारच्या लोकांनी याच्या घरावर हमला केला होता, त्याच्या बाई बहिणीचे कपडे फाडले होते, ते कपडे फाडलेला व्हिडिओ सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. ज्या गोष्टी म्हणजे अशा गोष्टींचा सुद्धा त्याने डॉलर कमवले. आणि तो त्याच बहिणीला आज नावं ठेवायला मागं पुढं बघत नाही, इतकं नावं ठेवत होता. आणि तिच्या चारित्र्यावरती बोलत होता, आई वडिलांबद्दल बोलत होता की ज्या उसके साथ नाजायज संबंध बनाले फिर भाई क्या करेगा, तू शादी करले. त्याचं म्हणणं आहे, एका मुलगा आला आणि त्याने सांगितलं माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे आणि मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय, आणि मग आई मी करू देत नव्हतो, म्हणून आई वडिलांनी तिला सांगितलं तू निघून जा पळून जा, माझ्या बहिणीला काय अक्कल थोडीच आहे, ती लहान आहे. मग ती गेली पळून, मग आता मी काय करू शकतो. मग त्यांनी माझ्या समोर मारलं, मग मी त्या दोघांना मारलं रूम मध्ये, मी मोठा भाऊ आहे. 15 वर्षाच्या मुलीला जर कोणी पळून नेतय किंवा काही घडतंय तर त्यानंतर तू मोठा भाऊ म्हणून त्या व्यक्तीने घरात समजवून बसून समजून सांगण्याची गरज होती. चल तुला लग्न करायचं ना त्या मुलाशी, चल मी त्याला सुधरवतो, मी त्याला युट्यूबच्या क्षेत्रात आणतो, मी त्याला त्याला किंवा एखादा जॉब करून देतो जर त्याच्याकडे पैसा नसेल तर. पण तू 18 वर्षाची होईपर्यंत आपल्या घरात राहायचं, सगळं काम शिक तू आणि व्यवस्थित हो, आणि मग लग्न कर. एखादा भाऊचं हे रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण याने काय केलं, त्याच्यावरती व्हिडिओ बनवला, तिला तर काढून दिलंच, तिच्यावरती व्हिडिओ बनवला. तो तिकडून आता Part 1, Part 2, Part 3, Part 4 असे व्हिडिओ इंस्टाग्रामवर बनवून बहिणीची बदनामी करतोय, त्याच्यामध्ये मिलियन व्ह्यूज छापतोय. मान्य आहे सोशल मीडियावरती आता सध्या फॅमिलीचे जे भांडणं आहेत ना ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत, जसं आपल्याकडे झालं होतं विशाल प्रज्ञा त्यांचं, इकडून ही ह्या फॅमिली मेंबर बोलणार, तिकडून तो फॅमिली मेंबर बोलणार, तिकडून तो बोलणार, प्रत्येक चॅनलवरून आपापला एक मेंबर बोलणार आणि एकमेकांवर चिखलफेक करणार आणि व्हिडिओ बनवणार आणि सगळे ऑडियन्स कधी ह्या चॅनलवर कधी त्या चॅनलवर कधी, कारण प्रत्येकाची व्हिडिओ बघितल्याशिवाय लिंक लागणार नाही कोण काय बोललं, त्याच्यामुळे सगळ्यांचे व्हिडिओ बघणार. हेच आहे सोशल, हिंदीमध्ये पण हेच आहे. पण काय होतं माहिती का, त्याच्यामध्ये पण थोडीशी डिग्निटी आहे. विशाल प्रज्ञाच्या बाबतीत तर ती काहीच नाही राहिली म्हणा, त्या नंदांच्या अंग चारित्र्यावर शिंतोडे उडवले, त्या सगळ्यांचे ते तर खूपच विचित्र प्रकार आहे, त्याच्यावरती आपण बोलूच. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये यांनी बहिणीचं, जर तुझं लग्न झालं होतं, सगळं झालं होतं, भांडण झालं होतं, तर तू काहीतरी रिझन ऑडियन्सला सांगितलं असतं की मला सिटीत राहून पुढे जाऊन काम करायचंय किंवा काय करायचंय, तर मी आता सिटीत आलोय, भांडण वगैरे काही नाही, मी अधूनमधून जाईल, असं काहीही, किंवा मला जॉब करायचं किंवा मला बिझनेस करायचं काहीही खोटं बोलू शकत होता. त्यासाठी बहिणीची इज्जत काढायची गरज नव्हती. आता मी इथे का बोलते बहिणीची इज्जत काढायची गरज नव्हती, कारण त्याची जी स्वतःची बायको आहे तिच्याबद्दल असं बोललं जातं. आता खरं की खोटं मला माहिती नाही, पण व्हिडिओज पण असे बनलेले आहेत, फोटोज पण सोशल मीडियावरती असे आहेत, त्याची जी बायको आहे ती पहिले मॅरिड होती आणि तिच्या त्याची बाय तिचा नवरा बँकेत जॉब करायचं आणि त्या बाईचं आणि याचं प्रेम होतं, मग त्यांनी तिने त्याच्या तिच्या नवऱ्याला सोडून याच्यासोबत लग्न केलंय, अशी कहाणी आहे. मग बायकोचं जर तू झाकून ठेवलं हे सगळं की बायकोचं सेकंड मॅरेज आहे आणि ती तिच्या नवऱ्याला सोडून पळून आली आहे माझ्याकडे, तर हे सगळं तू झाकून ठेवू शकतो. मग बहीण पळून गेली होती याचे पार्ट बनवायची गरज काय होती. तर हे सगळं असं ब्लॉगरचे डॉलर आल्यानंतर डोके फिरतात म्हणतात ना, ते हे असे डोके फिरतात. आणि हे सांगण्याचं तात्पर्य असंच होतं की जर आपल्यापैकी कोणी असं ब्लॉगर असेल तर बघा, ह्या अशा भानगडीत पडू नका. व्लॉगिंग खूप चुकीच्या मार्गाला घेऊन जाते, एक नशा आहे व्लॉगिंग, म्हणजे डेली व्लॉगिंग इतकं घातक आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही कधी काय दाखवायला सुरुवात कराल ना हे सांगूच नाही शकत, इतकं खोल जातं ते. तर चला जाऊ द्या असो, इथून पुढे म्हणजे इतका कॉमेडी करणारा व्यक्ती
पण असा क्रिंज होऊ शकतो, क्रिंज नाही तर हा महापाप आहे बहिणीच्या चारित्र्यावरती बोलणं, असलं तरी झाकून ठेवणं गरजेचं असतं, कारण कोणी ना कोणी आपल्या आयुष्यात माती खातच व सोशल मीडियावरती आणून फार चूक केली. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन रिॲक्शन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मराठीमधले रिॲक्शन, मराठी चॅनल्सवरची पण आपण रिॲक्शन देत असतो, हिंदी चॅनलवरती पण आपण आता स्टार्ट केलेलं आहे. जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा नेक्स्ट रिॲक्शन तुम्हाला कोणावरती पाहिजे, कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. धन्यवाद.